नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात। सुट्टी असली की तुम्ही काय करता? गोष्टीची पुस्तके वाचता, चित्र काढता, खेळ खेळता, हो ना? वा छान। तुम्हाला खेळ खेळायला आवडतो का? बालमित्रांनो, काही खेळ आपण घरात खेळतो, काही खेळ आपण घराबाहेर मैदानात खेळतो। कोण कोणते खेळ आपण खेळतो सांगा बरं? क्रिकेट, लपंडाव, लंगडी, खो खो। वा छान। तर बालमित्रांनो, आता आपण पाहूया पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 4 व 5 वरील माझे खेळ। माझे खेळ। बालमित्रांनो, आता आपण चित्र पाहूया आणि चित्राचे निरीक्षण करूया। या चित्रामध्ये काही मुले खेळत आहेत। एका मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि तो मुलगा इतर मुलांचा पाठलाग करीत आहे। काय नाव असेल बरं या खेळाचं? कोण सांगेल? आंधळी कोशिंबीर। ह्या खेळाचे नाव आहे आंधळी कोशिंबीर। ह्या खेळाचे नाव आहे आंधळी कोशिंबीर। तर असा हा खेळ कसा खेळावायचा हे आपण पाहूया। 4-5 मुले मैदानात, बागेत किंवा घरी हा खेळ खेळण्यासाठी येतात आणि राज्य कोण खेळणार हे ठरवतात। राज्य खेळणाऱ्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी किंवा रुमाल बांधून त्याला गोल गोल फिरवून हा खेळ सुरू होतो। ज्या मुलाच्या डोळ्यांना पट्टी किंवा रुमाल बांधलेला असतो तो मुलगा दोन्ही हातांनी चाचपडत बाकीच्या मुलांना म्हणजेच त्याच्या मित्रांना पकडण्याचा असा प्रयत्न करतो। त्याने त्याच्या एखाद्या मित्राला पकडले तर त्याच्यावर राज्य येते आणि पुढे हा खेळ असाच चालू राहतो। तर या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर। काय नाव आहे या खेळाचं? नाव काय आहे? आंधळी कोशिंबीर। आंधळी कोशिंबीर। वर्णन, आपण या चित्राचे वर्णन करूया। चित्रामध्ये काही मुले खेळत आहेत। एक मुलगा चेंडू फेकत आहे। एकमेकांवर लगोर रचलेले आहे। त्या लगोरीला चेंडू मारून चेंडूनी त्या लगोर पाडायच्या आहे। चित्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळाचं नाव आहे लगोरी। चित्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळाचं नाव आहे लगोरी। चेंडूनी लगोर पाडेपर्यंत बाकीच्या मुलांनी चेंडू आणेपर्यंत सर्व लगोर पटापट रचायच्या असतात। ज्या मुलावर डाव आलेला आहे त्याने त्या लगोर लवकरात लवकर पाडायच्या आणि लगोर रचेपर्यंत एका मुलाला किंवा त्याच्या मित्राला पकडायचे। असा हा मजेशीर खेळ आहे। मग काय बालमित्रांनो, खेळणार का हा खेळ तुम्ही? या खेळाचं नाव आहे लगोरी।